राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना 12वी पास केल्यावर प्रशिक्षणादरम्यान 6,000 डिप्लोमावाल्यांना 8 तर पदवीधरांना 10,000 स्टायपेंड देण्याची घोषणा. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी, बँक खात्यात रक्षाबंधनाला जमा होणार जुलै आणि ऑगस्टचे पैसे. बहुप्रतीक्षित शिवकालीन वाघनख साताऱ्यात दाखल, माझावर एक्सक्लुझिव्ह दृश्य. 19 जुलैला भव्य सोहळ्याचं आयोजन. अजित पवारांना घरामध्ये स्थान पण पक्षात घ्यायचं की नाही असा निर्णय निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं सूचक विधान. राज्यामधलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढी निमित्ताने प्रार्थना. तर राज ठाकरे 8-10 महिन्यांनी जागे झाले की असं काहीतरी बोलतात, शरद पवारांचा टोला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 20 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये डेरे दाखल. भाजपच्या कोर कमिटीची उद्या आणि परवा मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरून हटवलं, तर गटबाजी केल्यास कार्यकर्त्यांना कारवाईची तंबी. छत्तीसगड महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान. खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी म्हणून दिला थर्मोविरिटा कंपनीचा पत्ता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्निक शासकीय महापूजा, शेतकऱ्यासाठी साकडं, महाराष्ट्रभर विठुरायाचा जागर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.